नमस्कार तुमचं स्वागत आहे या आपल्या मराठमोळ्या मायभूमी युट्यूब चॅनलवर एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदाचे नाव जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट अ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं असून अर्ज करण्याचा कालावधी सात डिसेंबर दोन हजार एकवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत आहे एकूण जागा बावीस शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पद किंवा नौदलात किंवा हवाई दलात काम केले असणे आवश्यक आहे तसेच अधिकारीही अर्ज करू शकतात वयाची आठ एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी अठरा वर्ष ते पंचावन्न वर्षापर्यंत परीक्षा फी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सातशे एकोणीस रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना चारशे एकोणपन्नास रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल वेतनमान एकोणपन्नास हजार शंभर रुपये ते एक लाख पंचावन्न हजार आठशे रुपये नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी एस सी डॉट गव्ह डॉट इन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक कर दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणखी काही पदांची भरती केली जाणार आहे विमा अधिकारी पदांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे यासाठी एम पी एस सीने अधिसूचना जारी केलेली आहे विमा सहाय्यक संचालक व विमा उपसंचालक या पदांसाठी भरती होणार आहे पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस आहे परीक्षा शुल्क खुल्या परवर्गासाठी सातशे एकोणीस रुपये तसेच मागास परवर्गासाठी चारशे एकोणपन्नास रुपये आहे या पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवरून तुम्ही अर्ज करू शकता विमा सहाय्यक संचालक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कला वाणिज्य विज्ञान किंवा कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे विमा उपसंचालक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कला वाणिज्य विज्ञान किंवा कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे आवश्यक कागदपत्र बायोडाटा दहावी बारावी आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत अशा प्रकारे ही माहिती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा काही चुकलं असेल तर माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र